जी मराठी वाहिनीवर सध्या प्रेम कथांवर आधारित मालिकांच्या रांगच रांग लागलेल्या पाहायला मिळतात. त्यापैकी मन झालं बाजिंद ही नवीन मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटी झाली आहे. जी मराठी वाहिनीवर काही मालिका संपून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटी झाल्यात. काही दिवसांपूर्वीच ती परत आली आहे. ही मालिका सुरू झाली आहे तर मन झालं बाजिंद या नवीन मालिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अभिनेत्री श्वेता खराद मूळची साताऱ्याची आणि अभिनेता वैभव चव्हाण या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. श्वेता याआधी राजा राणीची गजोडी या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तर आधीही तिने अनेक मालिकांमध्ये लहान भूमिकाही साकारल्या होत्या. तर मन झालं बाजिंद या मालिकेत ती मुख्य भूमिकेत कार्यरत आहे. अभिनयासोबतच ती उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडियावरचे अनेक डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतात. लागिर झालोजीमधील अभिनेता नितीश चव्हाणसोबत तिची डान्स केमिस्ट्री मागील काही दिवसांपासून चांगलीच हिट ठरते आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जात आहे. या नव्या मालिकेतून श्वेता प्रेक्षकांना भेटायला उत्सुक आहे. राजा राणीची ग जोडी या मालिकेत तिचं मोनिका हे पात्र हिट ठरलं होतं. त्यातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. वाघोबा प्रोडक्शन या मालिकेची निर्मिती करत आहे. दरम्यान मन झालं बाजिंद मधील कलाकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश क्षीरसागर यांनी. पाहुयात. नमस्कार, माझं नाव वैभव अजित चव्हाण आणि मी मूळचा पवारवाडी इंदापूर गावचा आणि बरेच वर्ष झालं बारामतीमध्ये स्थायिक आहे. या सिरियलमध्ये मन झालं बाजिंदमध्ये माझं कॅरेक्टर रायभान भाऊसाहेब विदाथे म्हणजेच राया हे साकारतो आहे मी. आणि माझं कॅरेक्टर असं आहे की मी खूप उधळण करणार आहे. उधळण याचा अर्थ की पैशाची उधळण नाही तर प्रेमाची उधळण किंवा मदतीची उधळण म्हणतो आपण. तर त्या बाबतीत तो राया खूप असा दिलखुलास राहणारा मुलगा आहे जो प्रत्येक गावागावात एक असा व्यक्ती असतो जो सगळ्यांना आवडतो. सगळेजण म्हणतात की असा मित्र पाहिजे. आई प्रत्येक आई असं म्हणते असा मुलगा पाहिजे. प्रत्येक मित्र असं म्हणतो की असा मित्र पाहिजे. तर असं जे कॅरेक्टर आहे तर ते माझं आहे. आणि मी कॅरेक्टरचं राया ह्या कॅरेक्टरची स्वतःची हळदीची फॅक्टरी आहे जी त्यांनी त्याच्या वडिलांसोबत मोठी केली आहे. 1-5 कारखाने केले आणि तर हळदीशी जुडलेलं आणि शेतकऱ्यांशी जोडले गेलेलं हे कॅरेक्टर आहे. आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला ते कॅरेक्टर थोडंसं आपलं वाटतं. त्याच्यामुळे मला खूप मजा येते हे कॅरेक्टर करायला आणि खूप आनंद आहे की मला वाघो प्रोडक्शननी आणि झी मराठीने कास्ट केलं आणि ही संधी दिली. आणि नक्कीच या संधीचं सोनं करेन. नक्कीच तुम्हाला ही सिरियल आवडेल आणि माझं कॅरेक्टर आवडेल. प्रेक्षकांना एवढंच सांगतो की नवीन चेहरा आपण बघतो की नवीन चेहरा आला की थोडेसे डाऊट घेतात लोक की भाई काय करेल नक्की कसं करेल. तर होतं असं की नवीन चेहरा आला पाहिजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. आता असं झाले OTT प्लॅटफॉर्म्स आलेत त्याच्यामध्ये प्रत्येक नवीन चेहऱ्याला काम भेटतं. आपण IPL बघितले. IPLमध्ये पण नवीन नवीन लोकल किंवा जे हे म्हणतो आपण की ज्युनियर्सला काम भेटतं लवकर लवकर. तर त्या पद्धतीने सिरियल्स मूवीजमध्ये पण काम भेटतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतं खूप की आम्हालाही लवकर काम भेटेल आणि प्रेक्षकांना हे ॲक्च्युली आवडेल की नाही आवडेल हे माहीत नाही पण नक्कीच त्यांना नवीन काहीतरी बघायला भेटेल आमच्याकडून. आणि नवीन चेहरा हा येईल आणि नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करेल की त्यांना आवडेल हे कॅरेक्टर आणि मीही आवडेल त्यांना. नमस्कार, मी श्वेता खरात. मी या सिरियलमध्ये कृष्णा फुले या नावाचं कॅरेक्टर करते आहे. तर कृष्णा या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर ती खूप संयमी मांडणी करणारी, खूप इंटेलिजंट आहे, प्रॅक्टिकल आहे, तशीच सावरून घेणारी आहे. बरं, तिला आई वडील नाही आहेत तर ती मामा मामींकडे वाढलेली आहे. तर जसं देवकीनी जन्म दिला कृष्णाला पण यशोदेनी पालनपोषण केलं, तसंच माझी मामी आहे तिने माझं पालनपोषण केलं. आणि माझी मामी इतकी कमकी आहे म्हणजे माझ्या मामीला कोण काहीही बोलू दे पण तिला तिच्या भाचीबद्दल कोणी काही बोललं तर ती कधीही खपवून घेणार नाही अशी मामी आहे. आणि कृष्णा असं कॅरेक्टर आहे ते खूप करिअर ओरिएंटेड आहे. ती खूप फोकस्ड आहे. तिला माहिती आहे की तिला हे हेच करायचं आणि ती हे हेच मिळवणार आहे आयुष्यामध्ये. तो तसा तिचा वाटचाल सुरू आहे. आता ती मध्यमवर्गीय आहे, तिच्याकडे पैसे कमी पडत आहेत किंवा ज्या काही मिडल क्लास घरातल्या मुलींना प्रॉब्लेम्स येतात तसंच तिलाही येत आहेत. पण त्यातून ते फाईट कसं करायचं आणि ते पॉझिटिव्हली कसं घ्यायचं आणि कसं पुढे चालत राहायचं, म्हणजे तक्रारी न करणं किंवा त्यातनं अजून पॉझिटिव्हिटी निर्माण करून मग पुढे चालत राहायचं, असं ती कायम तिचे विचार आहेत. मला माझ्या प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं की मीही या क्षेत्रामध्ये नवीन आहे. मला कोणी गॉडफादर नाही आहे. मी डान्समधून करिअर माझं सुरू केलं. नंतर मी नाटक
नाटकही फारसं काही केलेलं नाही आहे, पण आवड होती तर ऑडिशन्स देत गेले. पण मला माझ्या आईवडिलांचा खूप सपोर्ट होता, अजूनही माझ्यापेक्षा जास्त त्यांना ह्याची काय म्हणतात त्याला आवड आहे की श्वेता हे असं कर, हे असं नको करू, हे छान दिसते तू हे असं कर, म्हणजे ते माझ्यापेक्षा जास्त स्टडी करतात त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, तर मला हेच ह्यानंतर मी हेच म्हणणार होते की जर मला संधी मिळू शकते तर तुम्हालाही संधी मिळू शकते. तुम्ही होप्स अजिबात सोडू नका, कारण मलाही आयुष्याच्या एका टप्प्यावरती असं वाटलेलं की अरे बापरे आपण आउटसाइडर आहे, आपल्याला कधी मिळेल संधी किंवा मिळू शकेल न नाही मिळणार, कारण खूप कॉम्पिटिशन आहे ह्याच्यामध्ये. आज तुम्ही आहात, तुम्हाला नाही जमलं तुम्ही आउट आहे, असं आहे. पण तुम्ही तुमच्या पोटेन्शियलवरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या कलेवरती विश्वास ठेवा, हार्डवर्क करा आणि होप्स नका सोडू. प्लीज काहीही होऊ दे, होप्स नका सोडू. तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा, कोण काय म्हणताय, कोण तुम्हाला किती वाईट बोलतंय हे दुर्लक्ष, म्हणजे ऑफकोर्स ते आपल्याला कुठेतरी लागतं म्हणायला की अरे हे बोलतात, पण ते तेवढ्यापुरतं घ्या. पण त्यातूनही तुम्ही हे शिका की आपल्याला ठीक आहे हे नाही जमत आहे का आपल्याला, तर आपण ह्याच्यावर फोकस करूयात आणि हा पॉईंट आपण आपला सुधरूया. म्हणजे हे माझे विचार, मी असे विचार करते. आता जसं तुम्ही म्हटलं की खूप सारे मीम्स येतात हे येतात, पण त्यातूनही आपण एन्जॉय करूयात ना, ते येत आहे तर ठीक आहे, आम्ही ते हसून घालवतो की अरे ठीक आहे असंही माणसं विचार कर. आणि मी कायम म्हणजे माझ्या आई वडिलांचं म्हणणं किंवा माझं त्यांच्या शिकवणीतून मला आहे की मी रिग्रेट्स नाही ठेवत आहे आयुष्यामध्ये आणि मी ठेवणारही नाही आहे ते. भले मला कितीही वाईट वाटू दे, काही वाटू दे, पण त्यातून एक लेसन घ्यायचं आयुष्यात की अच्छा ठीक आहे हा लेसन आहे आणि हा मी पुढे घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. तर माझा प्रत्येक ह्या आपल्या सांगली कोल्हापूर सातारा जे गावाकडचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मला हेच सांगावंसं वाटतं की तुम्हाला ह्याची आवड आहे तर प्लीज तुम्ही ती जोपासा, त्याच्यावरती काम करा. होप्स अजिबात सोडू नका, कारण खूप पेशन्स लागतात आपल्याला ह्या फील्डमध्ये, तर ते पेशन्स ठेवा आणि कधी ना कधीतरी संधी मिळणार आहे. मग ती छोटे मोठे कामातून, कारण मीही छोटी मोठी कामं केलेली आहेत आणि ती कधी छोटी मोठी नसतात, कारण त्यातनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. तर ते शिका, जसं आपलं युनिट टेस्ट असते, मग सेमेस्टर असतो, तसंच मी युनिट टेस्ट देत आली आणि आता सेमेस्टर आय होप मी पास करेन. तुम्हाला जर माझं कॅरेक्टर आवडलं तर मी माझ्याकडून फुल ऑन प्रयत्न करेन माझं बेस्ट द्यायचं, आणि तुम्हाला ते आवडलंच तर ते पण मला नक्की कळवत जावा आणि नाही आवडलं तर तेही सांगत जावा, असं आहे. थँक्यू.